हॅलो स्टुडंट्स आत्तापर्यंत जे काही आपण बी सी एचे लेक्चर्स घेतलेले आहेत ले ऑनलाईन सेशन्स घेतलेले आहेत ॲडमिशनबद्दल आत्तापर्यंत आपण मुलांना जी मदत केलेली आहे त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलेलं आहे की तुम्हाला बी सी एला एंट्रन्स द्यायची गरज नाही डायरेक्ट कॉलेजमध्ये जा आणि ॲडमिशन घ्या बारावीच्या ॲडमिशनवरती पण आत्तापासून म्हणजेच दोन हजार चोवीसपासून बी सी एसाठी पण एंट्रन्स नेसेसरी आहे तुम्हाला कंपल्सरी एंट्रन्स द्यावीच लागणार आहे पण याची इन्फॉर्मेशन मुलांना तेव्हा कळली जेव्हा ती मुलं बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर कॉलेजमध्ये बी सी एला ॲडमिशन घेण्यासाठी म्हणून गेले तेव्हा कॉलेजमध्ये त्यांना सीई टीचे मार्क्स विचारण्यात आले किंवा सीई टी अपियर झालात का तुम्ही सीई टीची एक्झाम दिलेली का असं विचारण्यात आल्यानंतर त्यांना ते लक्षात आले की सीई टी द्यायची होती अशा मुलांसाठी का कारण ही सीई टी ऑलरेडी एकोणतीस एप्रिलला होऊन गेलेली आहे त्याची त्याचे रिझल्ट पण आलेले आहेत पण ज्या मुलांना माहितीच नव्हतं की बी सी एसाठी सीई टी द्यावी लागते त्या मुलांसाठी म्हणून एक ॲडिशनल सीई टी यावर्षी फक्त घेतली जाणार आहे दोन दोन वेळेस सीई टी होत नाही पण यावर्षी खूप मुलांना माहिती नव्हतं या कारणाने यावर्षीसाठी ॲडिशनल सीई टी दोन हजार चोवीससाठी घेतली जाणार आहे आणि त्याची तुम्हाला मी नोटिफिकेशन दाखवतोय त्याच सीई टीसाठीचं साठीचं ॲडिशनल सीई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी ज्यामध्ये आधी जे मुलांनी सीईटी टी दिलेली आहे एकोणतीस एप्रिलची जी सीईटी टी मुलांनी दिलेली आहे ज्यांचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे त्या मुलांना देखील री सीईटी टी देता येणार आहे म्हणजे जर त्यांचा पर्सेंटाइल स्कोर कमी असेल तर ते पण या सीई टीला अपियर करू शकतात किंवा परत रेजिस्टर करून एक्झाम देऊ शकतात आणि जो स्कोअर त्यांचा जास्त असेल म्हणजे जे एकोणतीस एप्रिलला झालेली आहे ती सीईटी टी त्या सीईटीचा टीचा रिझल्ट किंवा नवीन सीईटी टी जेव्हा तुम्ही द्याल त्याचा येणारा रिझल्ट दोघांपैकी जो जास्तीचा रिझल्ट असेल म्हणजे मॅक्झिमम स्कोअर जो असणार आहे तोच रिझल्ट तुमचा कन्सिडर होणार आहे तेच पर्सेंटाईल कन्सिडर होतील ॲडमिशन घेण्यासाठी त्यामुळे ते त्या मुलांनी पण रजिस्ट्रेशन करायला काही हरकत नाही म्हणजे जेवढे मार्क्स पर्सेंटाईल जास्त चांगले असतील तेवढे चांगले कॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या असतील आणि याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रेजिस्ट्रेशनच्या डेट्स ओपन आहेत एकोणतीस सहा दोन हजार चोवीस ते सात दोन हजार चोवीस आणि याचे जे काही अजून डिटेल्स तुम्हाला हवे असतील ते डिटेल्स तुम्हाला वेबसाईटवरती पण मिळून जातील तर हे झालं सीई टीचे नोटिफिकेशन बरोबर पण या सीई टीमध्ये काय सिलेबस असणार आहे त्यासाठीचे डिटेल्स पण तुम्हाला याच साईटवरनं मिळतील किंवा मी इथे ही फाईल ओपन करून ठेवलेली आहे तुमच्यासाठी सीई टीचा जो पेपर होणार आहे तो शंभर मार्काचा पेपर असणार आहे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज रिजनिंग त्याच्यामध्ये व्हर्बल आणि अरिथमेटिक रिजनिंग असणार आहे त्यानंतर जनरल नॉलेज आणि बद्दल क्वेश्चन्स असतील आणि कम्प्युटर बेसिक्स असतील तुम्हाला इथे सगळे नंबर ऑफ क्वेश्चन्स त्यांची मार्किंग स्कीम टोटल मॅक्झिमम मार्क्स किती आहेत आणि टोटल किती मार्क्सचा पेपर आहे हंड्रेड मार्क्सचा पेपर आहे आणि त्याचं डिवायडेशन कसं झालं हे सगळं दिसतंय आहे त्याच्यामुळे तुम्हाला सब टॉपिक्स वगैरे पण लक्षात येतील आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट हा पेपर जो होणार आहे हा नव्वद मिनिटाचा ऑनलाईन पेपर असणार आहे आणि ऑनलाईन म्हणजे असं नाही की घरी बसून पेपर द्यायचा आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे तुम्हाला सेंटरला जाऊन ही टेस्ट द्यावी लागणार आहे आणि अजून एक महत्वाचं ही टेस्ट तुम्ही जेव्हा देणार तेव्हा तिथे काही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात आलेलं असेल तुम्हाला टेस्ट अपेयर करायचं आहे नॉन निगेटिव्ह रिझल्ट येईल याची खात्री असणार आहे तुम्हाला पण तर हे होतं सिलेबसबद्दल आता बी सी ए सीई टी दिल्यानंतर तुम्हाला काही कॉलेजेस बी सी एचे काही कॉलेजेस ॲटोनॉमस पण आहेत याबद्दल पण थोडंसं एन्क्वायरी करायची आहे जेव्हा तुम्ही कॉलेजला व्हिजिट कराल तेव्हा कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस शिकवणार आहे का कॉलेज ॲटॉनॉमस आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण प्रत्येक कॉलेज ॲटॉनॉमस कॉलेजचा सिलेबस वेगवेगळा आहे वेगवेगळ्या लँग्वेजेस वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये शिकवलेल्या शिकवल्या जातात काही कॉलेजमध्ये डेटा स्ट्रक्चर कंप्लीट एका सेमेस्टरला आहे कॉलेज काही कॉलेजमध्ये डेटा स्ट्रक्चर दोन सेमेस्टरमध्ये डिवाईड करून शिकवलं जातं तर सिलेबस एक वेळेस बघा आणि कॉलेजमध्ये सिलेबस पुणे युनिव्हर्सिटीचा आहे अटॉनॉमस आहे मी परत परत सांग ते सांगतो का कारण मुलांना तिथे कन्फ्युजन जास्त होतं आपला सिलेबस वेगळा आहे मित्रांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्याचा सिलेबस वेगळा आहे आम्ही दोघेही बी सी एच करतो आहे सिलेबस वेगळा कसं काय त्यामुळे हा गोंधळ व्हायला नको त्यासाठी बी सी ए करत असताना तुम्ही कॉलेज निवडताना ही क्वेरी तुमच्या डोक्यात असायला हवी आहे आता बी सी ए सीई टीसाठी प्रिपरेशन करत असताना जर तुम्हाला काही डाऊट्स आले किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले किंवा आता क्वेश्चन कोणत्या पद्धतीचे असतील किंवा प्रिपरेशन कुठून करायला पाहिजे किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे पण ती टेस्ट कशी द्यायची याबद्दल जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर त्यासाठी आपण एक वेगळी एक प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे त्यासाठी आपण एक वेगळा टेस्ट पोर्टल जनरेट डेव्हलप केलेला आहे त्या टेस्ट पोर्टलवरती तुम्ही तसे सॅम्पल टेस्ट देऊ शकता तशा पद्धतीचे क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून तुम्हाला सीई टीचं प्रेशर येणार नाही आणि या टेस्ट आपल्या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत त्यासाठी एक आपण व्हॉट्सअप ग्रुपदेखील बनवलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला आ, या व्हिडिओच्या शेवटी पण देईन त्या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपमध्ये सगळे डिटेल्स ॲडमिशनबद्दलचे दे देखील डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील आणि सीईटीबद्दलचे टीबद्दलचे जे काही तुमचे डाऊट्स असतील किंवा सीई टीला प्रिपरेशन कसं करायचं स्टडी मटेरियल काय हवं आहे किंवा टेस्ट कशा अपेअर करायचे त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपली त्या ग्रुपमध्येच तुम्हाला मिळून जाईल तर त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही डाउट्स असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली पण कमेंटमध्ये विचारू शकता महत्त्वाची गोष्ट बी बी ए सी ए आणि बी सी ए हा कोर्स एकच आहे त्यामुळे पालकांनी पण कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आहे बी सी एची सीई टीची तयारी करा डाउट्स असतील तर आमच्यापर्यंत या आम्ही तुम्हाला नक्की गाईड करू ऑल द बेस्ट थँक्यू